विद्यार्थी मित्रांनो नमस्ते। प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या यूट्यूब चॅनल मध्ये मी डॉक्टर वैशाली जहागीरदार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। ज्ञान सागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया कथा सरिता उपक्रमामध्ये रोज एक कथा ऐकूया। चला तर मग आजची गोष्ट ऐकूयात। एका शाळेतील एका वर्गात घडलेली ही गोष्ट। गणित विषयाचे शिक्षक रजेवर होते म्हणून दुसऱ्या विषयाचे शिक्षक त्या वर्गावर गेले। त्यांना पाहताच साऱ्या मुलांना आनंद झाला कारण ते शिक्षक खूप सुंदर गोष्टी सांगत। आणि गोष्टी ऐकायला कुणाला नाही आवडत? तुमच्यासारखंच त्या मुलांना देखील आज गणिताऐवजी गोष्ट ऐकायला मिळणार होती म्हणून खूप आनंद झाला। शिक्षक वर्गात येताच साऱ्या मुलांनी गोष्ट गोष्ट असा घोषा लावला। त्या शिक्षकांनी एकवार साऱ्यांकडे पाहिलं आणि म्हणाले, एक अट आहे। सगळे विद्यार्थी एका सुरात ओरडले, मान्य। कोणती अट? ते मी तुम्हाला गोष्ट संपल्याबरोबर सांगेन, असं म्हणून त्यांनी गोष्टीला सुरुवात केली। मुलांनो, आपल्यासारख्याच एका शाळेत एका वर्गात घडलेली ही गोष्ट। दिवसभर सारखं शिकून मुलांना खूप कंटाळा आलेला। भूगोलाचा हा शेवटचा तास, हा झाला की शाळा सुटणार, म्हणून मुलांचं लक्ष शाळा सुटण्याच्या घंटीकडेच होतं। कधी एकदा घंटी वाजते आणि आपण घरी जातो याकडे मुलांचे डोळे लागलेले होते। इतक्यात भूगोलाचे सर वर्गात आले। त्यांनी सर्व मुलांना भारताचा नकाशा छापलेले कागद दिले। काही मुलं म्हणाली, सर आता नका ना शिकवू, खूप कंटाळा आला आहे, उद्या शिकूया ना आपण नकाशा। त्यावर सरांनी हसून म्हटलं, बाळांनो मला माहिती आहे तुम्ही कंटाळला आहात, मी आज काही तुम्हाला शिकवणारच नाही आहे मुळी, पण आज आपण एक गेम खेळूयात, चालेल? खेळ म्हणताच मुले आनंदित झाली आणि तयार झाली। मग सरांनी पुढे सांगितलं, मी तुम्हाला जो कागद दिला आहे ना त्यावर काय छापलेलं दिसतं आहे तुम्हाला? सारी मुलं ओरडली, आपल्या देशाचा नकाशा। अगदी बरोबर, सर म्हणाले, आता मी सांगतो तसं करायचं। तुम्ही प्रत्येकानं तो नकाशाचा कागद फाडून त्याचे लहान लहान तुकडे करायचे। मुलं गोंधळली आणि म्हणाली, का पण नकाशा का फाडायचा? वर्ग स्वच्छ ठेवा, वर्गात कचरा करू नका, कागद करू नका, असं तुम्हीच तर सांगता ना सर। सर म्हणाले, आज मी सांगतो म्हणून तो कागद फाडायचा। मुलं एकमेकांकडे पाहायला लागली। हळूहळू साऱ्यांनी आपल्याकडील तो भारताचा नकाशा असलेला कागद फाडून त्याचे लहान लहान तुकडे केले आणि ते सरांकडे पाहू लागले। सरांनी असं का करायला सांगितलं हे मात्र मुलांच्या लक्षात येत नव्हतं। इतक्यात शिक्षक त्यांना म्हणाले, मुलांनो आता तुम्ही साऱ्यांनी तो फाडलेला कागद पुन्हा जोडून माझ्याकडे द्यायचा, पटकन सुरुवात करा, बघूयात कोण सर्वात आधी करतो ते। आता मात्र मुले पुरती गोंधळली होती आणि विचार करू लागली, सर असं का सांगतात? आधी नकाशा फाडायला सांगितला आणि आता ते तुकडे जोडायला सांगतात। पण हे विचार करत असताना काही जणांनी प्रयत्न करायला सुरुवात केली। मन लावून मुले ते तुकडे जोडून देशाचा नकाशा तयार करायला लागली। आता शाळा सुटण्याची वेळ झाली हे सुद्धा मुलं विसरून गेली। बरीच खटपट करून सुद्धा मुलांना काही ते जमेना, पण त्यांनी प्रयत्न मात्र सुरू ठेवले। इतक्यात शेवटच्या बाकावरील एक मुलगा ओरडला, सर माझं झालं। सरांसह सगळ्या विद्यार्थ्यांनी आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं। सरांनी त्याच्या बाकाजवळ जाऊन पाहिलं तर त्याने खरंच नकाशा जोडलेला होता। सर म्हणाले, का रे कसं शक्य झालं हे तुला? बघू नेमकं काय केलंस तू? यावर तो म्हणाला, सर अहो या कागदाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र काढलेलं होतं। मी तुकडे जोडताना आधी तो माणूस जोडण्याचा प्रयत्न केला आणि मग आपोआप दुसऱ्या बाजूनी देश जोडला गेला। साऱ्या मुलांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला। शिक्षकांनी सुद्धा त्याची पाठ थोपटली आणि त्याला शाबासकी दिली
आणि ते सर्वांना म्हणाले, मुलांनो, यातून आपण आज दोन गोष्टी शिकलो. एक म्हणजे कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर चाकोरी बाहेर जाऊन विचार करायलाच हवा, तरच तो प्रश्न सुटतो. आणि दुसरी म्हणजे देश जोडायचा असेल तर आधी माणूस जोडणं महत्त्वाचं. जाती, धर्म, पंथ, भाषा यावरून निर्माण होणारी विषमता आणि असमानता आपण सर्वांनी नष्ट करायला हवी, तरच आपला देश जोडला जाऊन बलवान होईल. पटलं ना मग तुम्हाला? हो सर, सारे पुन्हा मनापासून ओरडले. आणि तो मुलगा म्हणाला, सर, तुम्ही गोष्ट संपल्यावर आम्हाला एक अट सांगणार होतात, सांगा ना प्लीज. सर हसून म्हणाले, तुम्ही सारे जात पात धर्म पंथ असा कुठलाही भेदभाव न करता एकोप्यानं आणि एकजुटीनं राहाल असा शब्द द्या मला तुम्ही आज. सगळे विद्यार्थी आनंदाने ओरडले, मान्य, आम्ही शब्द दिलाय सर तुम्हाला. इतक्यात शाळा सुटली आणि मुले मनात एकोप्याची भावना आणि एकजुटीचे बीज घेऊन आनंदाने आपल्या आपल्या घरी. विद्यार्थी मित्रांनो, आवडली ना आजची गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि रोज गोष्ट ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या, निरोगी रहा, धन्यवाद.